नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आपण ऑप्शन फॉर्म तर भरलेले आहेत, तर ऑप्शन फॉर्म भरले आता नंतरची प्रोसेस काय, ठीक आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी डिप्लोमा फर्स्ट इयरला रजिस्टर्ड केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 25 तारखेला त्यांची अलॉटमेंट लागणार आहे. म्हणजेच काय, तर 25 तारखेला तुम्हाला समजेल की तुम्हाला नेमकं कोणत्या कॉलेजला, कोणत्या ब्रँचला तुमचा नंबर लागलेला आहे, ठीक आहे? तर मग आणि जे डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला रजिस्टर्ड केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना 26 तारखेला समजेल की त्यांचं कोणतं कॉलेजला नंबर लागलेला आहे ते, ठीक आहे? आता बघा, हे झालं अलॉटमेंट झाल्यावर. आता अलॉटमेंट झाल्यानंतर काय करायचं? आता केसेस बघा अशा आहेत की काही विद्यार्थ्यांना कॉलेज लागणार नाही, कोणतंही कॉलेज लागणार नाहीत, कारण त्यांचा चुकीचा प्रिफरन्स त्यांनी दिलेला असेल किंवा जे कॉलेज त्यांनी टाकले होते त्याचा कट ऑफ खूप हाय गेला असेल. त्यामुळे जर असे विद्यार्थ्यांना जर कोणतंही कॉलेज लागलं नाही तर त्यांनी घाबरून जायचं कारण नाही, कारण हे विद्यार्थी कॅप राऊंड 2 म्हणजेच ऑप्शन फॉर्म 2 भरू शकतात. ऑप्शन फॉर्म 2 मध्ये आता तेच कॉलेज राहतील का? तर नाही, आपण सगळेच्या सगळे कॉलेज वेगळे टाकू शकतो, सिक्वेन्स त्याचा चेंज करू शकतो. टोटली ऑप्शन फॉर्म 2 हा आपण वेगळा भरू शकतो, त्यामुळे काही घाबरून जायची गरज नाही. असं काही असतील विद्यार्थी की त्यांनी कॅपराऊंड 1 मध्ये ऑप्शन फॉर्म भरला गेला नाही त्यांच्याकडनं काही कारणास्तव, तर मग अशा विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंड अटेम्प्ट करू शकतात, ठीक आहे? किंवा काही विद्यार्थ्यांना समजा जे कॉलेज पाहिजे होतं ते कॉलेज मिळालेलं नाही, दुसरं कॉलेज मिळालेलं आहे, तर असे विद्यार्थी पण कॅपराऊंड 2 करू शकतात. तर त्यासाठी काय करावं लागतं, त्यांना नॉट फ्रीज हे ऑप्शन सिलेक्ट करायचं. नॉट फ्रीज करून आपल्याला काय करावं लागेल, तर कॅपराऊंड 2 करता येईल. म्हणजेच काय, तर कॅपराऊंड 1 मधले जे कॉलेज लागलेलं आहे आपल्याला ते कॉलेज पण आपण ऑप्शन म्हणून ठेवू शकतो आणि कॅपराऊंड 2 पण आपण करू शकतो. म्हणजेच काय, तर कॅपराऊंड 1चं कॉलेज पेक्षा जर दुसऱ्या राऊंडमध्ये दुसरं कॉलेज चांगलं लागलं तर आपण दुसऱ्या राऊंडचे कॉलेज घेऊ शकतो, किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये जर कोणतंच कॉलेज लागलं नाही तर पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं कॉलेज आपल्यासाठी रिझर्व राहतं, ठीक आहे? तर असंही आपण करू शकतो, किंवा तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते कॉलेज मिळालं तर डायरेक्टली तुम्ही त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊ शकता, ठीक आहे? त्याची प्रोसेस आहे बघा 26 ते 30 तारखेपर्यंत आहे, ठीक आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त एकच केस अशी आहे ज्या विद्यार्थ्यांनी समजा 1 नंबरचं कॉलेज लागलं आहे तर त्या विद्यार्थ्यांना दुसरा राऊंड करता येणार नाही. 1 नंबरचं जर कॉलेज लागलं असेल तर तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल, ठीक आहे? तर ही एक केस होती. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अलॉटमेंटची वाट पाहायची आहे. 25 तारखेला डिप्लोमा फर्स्ट इयरचं आहे आणि 26 तारखेला डिप्लोमा म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरचं अलॉटमेंट आहे, ठीक आहे? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अलॉटमेंट झाल्यानंतर मी पुढे प्रोसेस सांगेलच तुम्हाला काय करायचं, कसं कॉलेज ॲक्सेप्ट करायचं. सीट ॲक्सेप्टन्स करावंच लागतं विद्यार्थ्यांना, मग तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असो किंवा नसो. तर काय प्रोसेस असते याची, तर तुम्हाला लॉग इनमध्ये जायचं, तुमच्या 1000 रुपये पे करायचे सीट ॲक्सेप्टन्स फी. जर तुम्हाला त्याच कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीज करायचं, आणि जर तुम्हाला दुसरा राऊंड करायचा असेल तर नॉट फ्रीज करायचं. मागच्या वर्षी 2च ऑप्शन होते, फ्रीज आणि नॉट फ्रीज. त्याच्या अगोदर बघा, फ्रीज, नॉट फ्रीज आणि फ्लोट असे 3 ऑप्शन होते. तर आता यावेळेस काय येतं ते मी तुम्हाला नंतर सांगेलच, ठीक आहे? ज्यावेळेस प्रोसेस सुरू होईल अलॉटमेंट झाल्यानंतर व्हिडिओची वाट पहा, त्यानंतर मी प्रोसेस स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगेल कसं सीट ॲक्सेप्ट करायचं ते, ठीक आहे? आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन समजली असेल. या व्यतिरिक्त जर आणखी तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल रिगार्डिंग कॅप प्रोसेस किंवा इथून पुढच्या काही प्रोसेस, काही तुमच्याकडनं चुका झाल्या असतील तर त्यावरती पण आपण डिस्कशन करू शकतो. तर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.